नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांच्या सेवेत पहिल्या टप्प्यातील मेट्रो लवकरच होणार सुरू. बेकायदेशीरित्या पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात. आणि महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना आता आंदोलनाचा होणार नाही त्रास. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग मित्र मंडळाच्या वतीने अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मंगळवारी पहाटे 4 ते 6 यावेळी स्वराज्याभिषेकानंतर प्रख्यात गायक अमोल पटवर्धन यांची गायन सेवा गणपती मंदिरामध्ये करण्यात आली होती. तसेच सकाळी 8 ते 12 यावेळी गणेश यागचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिराला विविध रंगी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच अभिषेक, गणेश याग यासह विविध धार्मिक विधी देखील मंदिरात पार पडले. अनंत चतुर्दशीनंतर आज पहिली चतुर्थी आहे, अंगारक चतुर्थी आहे आणि आम्ही सकाळी आलो दर्शन घ्यायला बाप्पांचं आणि लाईन फार मोठी होती पण तरीही दर्शन घेऊन खूप छान वाटलं आणि दिवसही आज चांगला जाणार आहे. आणि ह्या अंगारक चतुर्थी निमित्ताने मी सगळ्या स्टुडंट्स, मी एक स्टुडंट आहे त्यामुळे मी पण सगळ्या स्टुडंटला हे सांग हे बाप्पाकडे ही प्रार्थना करेल की सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि चांगली विद्या देण्याचं सगळ्यांचं कल्याण कर. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांच्या सेवेत पहिल्या टप्प्यातील मेट्रो लवकरच सुरू होणार असून डेपोची कमांडही आता चांगलाच दूर धरल्याने पुणेकरांच्या स्वप्नातील मेट्रो आता रस्त्यात उतरणार आहे. पुणे पिंपरी चिंचवडकरांसाठी मेट्रो हे फक्त स्वप्न होतं, आता ती लवकरच धावणार असून येत्या डिसेंबर 2019 PCMC ते फुगेवाडी हा टप्पा तर जानेवारी 2020 IDL ते वणज हा टप्पा सुरू होणार आहे. सध्या दोन्ही शहरात मेट्रोचं काम वेगाने सुरू असून आता पिलरवर वीज बिल वाहिनी आणि रोलिंगचं काम सुरू आहे. वणाज येथील डेपोचं काम हे 15% झालं असून त्या ठिकाणी मेट्रो स्वच्छता वर्कशॉप आणि बिझनेस हबी उभे करण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच पोलीस ठाण्याला सण उत्सव दरम्यान सतर्क राहण्याचे आदेश पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आले होते. यासाठीच पोलिसांनी गोपनीय पद्धतीने शहरातील गुन्हे तसेच गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचं काम सुरू केलंय. त्यातच देहू रोड परिसरात एका इसमाला गावठी कट्ट्यासह ताब्यात घेण्यात आलाय. देहू रोड शहरातील MB कॅम्प परिसरात एक इसम गावठी पिस्तूल घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस नायक प्रमोद उगले यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार MB कॅम्प भागात पोलिसांनी एका संशयिताची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल तसेच एक काडतूस पोलिसांना मिळून आले. या प्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी लखन आगळे या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही सध्या सर्चिंग सुरू केलेलं आहे. त्याच अनुषंगाने देहू रोड भागातील MB कॅम्पमध्ये राहणारा लखन उर्फ निखिल बाळू आगळे वय 20 याला आम्ही एका गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान त्याला ताब्यात घेतलं. त्याला पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत राऊंड मिळून आला आहे. त्याला सदर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील लुटमारीचे आणि मारामारीचे गुन्हे दाखल आहे. महापालिकेत मुख्य सभासदांना अनेक आंदोलने होत असतात आणि याचा त्रास महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो. आता मात्र नागरिकांना याचा त्रास होणार नाही कारण महापालिकेच्या हिरवळीवर आंदोलनाला जागा देण्याचा निर्णय पक्षनेते सभेत घेण्यात आला अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. आज पक्षनेते सभा झाली आणि त्याच्यामध्ये महापालिकेच्या मिळकतीमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा विशेषतः जेव्हा मुख्य सभा असते तेव्हा आंदोलन करण्यासाठी अनेक विषय होत असतात आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसतो. यासाठी आंदोलनकर्त्यांसाठी महापालिकेच्या हिरवळीवरची एक जागा निश्चित करून देण्याचा आजच्या पक्षनेते बैठकीमध्ये प्रस्ताव मान्य झालेला आहे. त्याचप्रमाणे शहराच्या महत्त्वाच्या अशा जलयुक्त शहर आणि रस्ता सुरक्षा समिती अभियानासाठी म्हणून महापौरांना सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत. पुणे शहरामध्ये पाण्याचा प्रश्न उद्भवू नये आणि पुणे शहर हे वाहतूक कोंडीमुक्त शहर व्हावं यासाठी म्हणून विशेष प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही गेल्या 4 वर्षापासून केलेली आहे आणि या स्वच्छ अभियानाच्या अंतर्गत स्वच्छ
पुणे ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं आज 16 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत अशा कालावधीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा एका वैयक्तिक व्यक्ती, कुटुंब, गृहनिर्माण संस्था, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि त्याच्याचबरोबर शाळा, कॉलेज आणि एन जी ओज, हॉस्पिटल्स या सगळ्यांच्यासाठी म्हणून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि एकूणात 24 लाख रुपयांची बक्षिसं याच्यामध्ये दिली जाणार आहेत. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची आणि पकडल्या जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने केलेल्या कारवाईमध्ये यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या 5 महिन्याच्या कालावधीत सुमारे 71,000 फुकटे प्रवासी सापडलेत. 4 कोटी रुपयांच्या दंडाची आकारणी या प्रवाशांकडून करण्यात आली आहे. रेल्वेच्या पुणे विभागामध्ये सध्या प्रवासी आणि गाड्यांची संख्या झपाट्याने वाढती आहे. एकट्या पुणे रेल्वे स्थानकाची आकडेवारी पाहिल्यास स्थानकामध्ये दररोज 250 जास्त गाड्यांची ये जा असते. पुणे लोणावळा मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्या आणि पुणे दौंड मार्गावरील डेमो गाड्यांमध्येही प्रवाशांची संख्या अधिक आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामधील नीरा येथील ज्युबिलंट लाईफ सायन्स कंपनी विरोधात ग्रामस्थांनी आज आंदोलन केलं आहे. या कंपनी परिसरामधील ॲसिटिक अनहायड्रेटच्या प्लांटमध्ये 4 महिन्यापूर्वी अपघात झाला होता. या अपघातात 2 कामगार मृत्यूमुखी पडले होते तर 50 कामगार जखमी झाले होते. यानंतर हा प्लांट बंद करण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या कंपनीला उत्पादन सुरू करण्यासाठी तातडीने परवानगी देणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाबद्दल सुद्धा लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुसाट रस्त्याने फिरणाऱ्या बेवारस जनावरांची दहशत पसरली आहे. आता तरी मोकाट जनावरांचा बंदोबस्त होणार का असा सवाल नागरिक करू लागलेत. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला तर अडथळा होतोच, त्याशिवाय त्यांच्या भांडणात विनाकारण अनेक वाहन चालकांचे बळी गेलेत. याचा सध्या एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय, पाहूया. बघितलं, रस्त्यावर फिरणारे हे मोकाट प्राणी किती घातक ठरू शकतात. या व्हिडिओ मधली स्थिती पुणे आणि पिंपरी चिंचवडसह अनेक शहरांमधली आहे. मुख्य बाजारात म्हणा किंवा थेट पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवरही अशा मोकाट जनावरं पाहायला मिळत आहेत आणि अनावधाने मोठी दुर्घटना घडते. हे जरी सत्य असलं तरी मोकाट जनावरं येतात तरी कुठून आणि याचा बंदोबस्त कायमचा का होत नाही असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत. मात्र प्रशासन यावर मूग गिळून नेहमीच गप्प बसतं. प्रशासनामधील कोणाला जेव्हा मोकाट प्राण्यांचा प्रत्यय येईल त्या दिवशी बहुतेक हे प्रशासन जागे होईल. जगद वस्ती आहे आणि ज्या ठिकाणी वर्दळ आहे, जास्तीत जास्त मार्केट आहे, ह्या मार्केटमध्ये अतिशय बैल म्हणजे ते वळू म्हणतो आपण त्या थोडक्यात म्हणजे, आणि याची झुंज होतात आणि अनेक असे आहेत. आता काही भागामध्ये मी समजा सांगवीमध्ये राहतो आहे, सांगवीमध्ये प्रचंड प्रमाणात धुमाकूळ होतो यांचा आणि त्यामध्ये वाहनांचं 1,00,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे आत्तापर्यंत. त्यामध्ये महिलांच्या ज्या वर्दळ येतात, महिलांच्या इकडे तिकडे धावपळ केल्यामुळं ॲक्सिडेंट बरेच असे झालेले आहेत. त्यामध्ये गाड्यांना ज्या नागरिक पळतात त्यावेळेस वाहन ज्या स्पीडमध्ये गेलं तर वाहनांचं हे होतं आहे, जीव धोक्यामध्ये आलेले आहेत. पण याच्यामध्ये प्रशासन मात्र सुस्त आणि मस्त आहे.
या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याकडं त्यासाठी वेगळा विभाग दिलेला आहे. त्यासाठी वाहन आहे आपल्याकडं, किंवा ते वळू पकडून आणण्यासाठी किंवा त्याचे काही विल्हेवाट लावण्यासाठी, पण याच्यामध्ये कुठलंही काही करत नाही आहे. मुळात शहरीकरण झालं असताना शहरात वळू असण्याचं कारण नसावं, परंतु आता शहरीकरण जर झाले तर मूळ मालकांनी ज्यांच्याकडं पूर्वी होतं त्यांनी त्याची मुळात त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आला नाही पाहिजे यासाठी काळजी घेतली पाहिजे. किंबहुना महानगरपालिकेने त्यासाठी ज्या आरोग्य विभागातले किंबहुना त्यासाठी जी यंत्रणा आहे की आता शहरीकरण आहे एवढं मोठं आता हे ऑटोमोबाईल शहर असून अशा ठिकाणी जर जर वळू जर रस्त्यावर येत असेल तर त्याचाही अपघात होण्यासारखा आहे आणि त्याचबरोबर शहरातल्या नागरिकांनाही त्याचा अपघात होण्याचे चान्सेस आहेत. तर याचासाठी बंदोबस्त केला पाहिजे किंवा वेगळं काहीतरी फिरत्या जनावरांसाठी धोरण काहीतरी आखलं पाहिजे. दुसरीकडे प्रशासन या मोकाट जनावरांवर लाखो रुपये खर्च करत आलंय. त्यांना नागरी वस्तीपासून लांब ठेवण्यासाठी मात्र हा खर्च कागदांवरच असल्याचं पाहायला मिळतंय. कारण मुख्य बाजारपेठेत म्हणा किंवा शहरामधील प्रत्येक हम रस्त्यावर ही मोकाट जनावरं पाहायला मिळत आहेत. आपली विभागामार्फत दोन कॅटल व्हॅन आहेत, त्या कॅटल व्हॅनमार्फत आपण जे काही मोकाट जनावर जे कंप्लीट होतात किंवा जिथं गर्दी आहे रहदारी होते जनावरांमुळे तिथून आपण ते उचलतो आणि पांजरपोळ येथे जमा करतो. ते मोकाट कुत्र्यांचा एक प्रश्न आहे, त्याची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आपण शस्त्रक्रिया करतो. त्याच्यासाठी दोन संस्था कार्यरत आहेत पीसीएमसीमध्ये. प्रत्येक संस्था जवळजवळ महिन्याला 550 ते 600 प्रति संस्था म्हणजे महिन्याला साधारण 1100-1200 ऑपरेशन्स होतात. एकीकडे नागरिकांच्या जीवावर उठणारे हे मोकाट प्राणी आणि दुसरीकडे अशा मोकाट जनावरांवर कारवाई करत असल्याच्या प्रशासनाच्या थापा मारणारे अधिकारी, हे दोघेही नागरिकांसाठी तेवढेच घातक आहेत. त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येईल का आणि या मोकाट जनावरांना बंदिस्त केलं जाईल का, तेव्हा कुठं लोकांचं जीवन सुरक्षित होईल यात मात्र शंका नाही. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. विद्युत आणि स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत, त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उशीर आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचं कळवण्यात आलंय. शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी रस्ता आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांच्या सेवेत पहिल्या टप्प्यातील मेट्रो लवकरच होणार सुरू. बेकायदेशीरित्या पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात. आणि महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना आता आंदोलनाचा होणार नाही त्रास. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं, मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.